तुझ्या घरचे वय माहित नाही, पण जयडी आणि जीजी तर लईच खुश होतील. जयडी का? कारण ती माझी बेस्ट फ्रेंड आहे ना. नुसती फ्रेंड होती ना, बेस्ट फ्रेंड कधी झाली? त्या भैयाने एवढा गोंधळ घातला, त्याच्या नादाला लागून आम्ही जयडी वर संशय घेतला. पण जयडी मला एका शब्दाने काय बोलली नाही. तवाच ठरवलं, काय बी झालं तरी हिची मैत्री काय तोडायची नाही. अरे वा, प्रगती आहे की. मग आणि तू बी मला सांगितलं होतस ना तिची काळजी घ्यायला, मग बेस्ट फ्रेंड नको का व्हायला. चांगलंय. आजा, तू जायच्या अगोदर आपण कुठं तर फिरायला जाऊया. तू, मी, रावल्या, इक्या. ती दोघं का? आजा, अरे मी तर तुझ्या बरोबर असणारच आहे, पण तुझ्या मित्रांना बी तुला ये दिला पाहिजे ना. माझ्या आधीपासून तुमची दोस्ती आहे आणि माझ्या येण्यानं ती तुटलेली मला ना आवडणार. जाऊया ना आपण सगळी. जाऊया. पूर्ण एपिसोड पहा Z5 वर. ती जयश्री आली, धमकी देऊन गेलं. काय केलं? ती मामी आली, धमकी दिली, पाया पडायला लागलं तिच्या. हा, तो आजा मला काय म्हणला माहितीये का? काय? शीतलचं माझ एकमेकावर लई प्रेम आहे, लई प्रेम आहे म्हणते मला. तिच्यापासून लांब राहायचं, तिचा विषय कायमचा डोक्यातनं काढून टाकायचा, कायमचा. आणि सगळ्यात महत्वाचं, वाघीन वाघा संघ शोभून दिसती, माकडा संघ नाही. म्हणजे माकड कोण? मी? म्हणजे आम्ही माकड, आम्ही माकड. यो आजी आता माझ्या डोक्यात गेलाय, आणि डोक्यात गेला म्हणजे एका ठोक्यात गेला. अहो भैया, रागाच्या भरात तुम्ही आधीच प्रॉब्लेम करून ठेवले, आता परत काय करू नका प्लीज भैया. अरे पण कुणी बिल आम्हाला बोलायला आम्ही ऐकून घ्यायचं का? अहो पण तू आता 4 दिवसात जाणार आहे की. बघ हे पण बोलला तुम्हाला, 4 दिवसात जाणार आहे, पण माझी नजर असेल तुझ्यावर. अजून काय म्हणला माहितीये का? नाव नीट लक्षात ठेवायचं, अजिंक्य शिंदे, इंडियन आर्मी. तुझं नाव लक्षात राहणार आहे, अजिंक्य शिंदे. तुला एवढ्या सहजासहजी नाही विसरणार राजा. म्हणे ऑनली सिंगल पीस, नाही तुझे पीस पीस केलं ना तर बघ. अहो भैया, तू आजा काय बी करत नसतो. टॅलेंट? हा, काय बी करून ह्यो आजा मधनं गेला पाहिजे. काय बी करायला लागलं तरी चालेल, पण शीतल फक्त आणि फक्त माझी झाली पाहिजे. त्यासाठी कुणाला काय द्यायचं ते देऊ, कुणाच्या पाया पडायचं पडू, भीक मागायला लागलं तर भीक मागू, पण शीतल फक्त आणि फक्त माझी झाली पाहिजे. एकदा ती माझी होऊन दे, मग दाखवतो सगळ्यांना यो हर्षवर्धन युवराज देशमुख काय चीज आहे ते. आता सगळं नॉर्मल झालंय ना टॅलेंट? हा, मग लवकरात लवकर मामीला लग्नासाठी प्रयत्न कर म्हणा. जयश्रीला बी सांगा, शीतलच्या मनात आमच्यासाठी जागा तयार कर म्हणा. मला बोलून जातोय काय आजा? आता त्याचीच माणसं वापरून शीतलच्या गळ्यात माळ घालतो का नाही बघ म्हणा. साम दाम दंड भेद सगळे मार्ग वापरू, पण शीतल मलाच मिळाले पाहिजे. जर सरळ मार्गी मान्य नसेल तर ठीक आहे, नाहीतर शीतलला उचलून घेऊन जाऊ. अहो नाही भैया, ती वेळ नाही येणार आपल्या. आली तर आली, लय झालं प्रेम. प्रेमाने प्रेम मिळत नसेल तर ताकद वापरायला लागेल. काय बी करून शीतल माझीच झाली पाहिजे. ती जर का माझी होणार नसेल तर ती कोणाचीच होणार नाही. भैया, शीतल फक्त तुमचीच होणार, आणि ती बी प्रेमान. आणि तसं बी
शीतलच्या घरचे तुमच्यासाठी तयारच आहेत ना, आता फक्त शीतलचा हो करा बाकी. अरे पण तिचं ते आजवर प्रेम असताना कसं तयार होणार? अहो पण ते प्रेम राहिलं तर ना तिचा होकार येणार, लवकरच येणार. फक्त तो आजी एकदा गावात न जाऊ द्या. जीव एकदा गेला ना ही सगळी प्याधी तुमच्या हातात. मग कुणाला कसं नाचवायचं हे फक्त तुम्ही ठरवायचं. अरे कुठं कोण आहे? कुठे गेले? वाहेगुरु आपका लख लख शुक्रिया कि आपने मुझे अजिंक्य गांव दिखाया. और स्पेशली ये पैसे तो ए, एक सेल्फी. अरे ओप्पा अजय अभिकडे कधी आलाय? आजच आलाय. आणि कसं काय विचार की त्यालाच? ए पाजा ओए ओए यारा ओए कैसा है तू? काय झालं? काय चालू लावलंय? कोणी घेऊ माकडा का तुड्या मारते? अगं अजिंक्यांचे मित्र आहेत, ट्रेनिंगला एकत्र असतात. तुला कसं माहिती ग? अगं मी अजिंक्यांना सोडायला नव्हते का गेले, तवा भेटले होते. ओ यारा कैसा है तू? मी मस्त आहे. तू कसा आहेस? मैं एकदम बढ़िया, मतलब बहुत ही बढ़िया हूँ. हाँ मुझे इकड़े कसं काय? देख मैंने सोचा आप लोगों को सरप्राइज दे दूं. और कैसा लगा सरप्राइज? लय भारी. देख यार अभी ट्रेनिंग खत्म हो जाएगी, फिर उसके बाद पोस्टिंग हो जाएगी, फिर पता नहीं तेरे गाँव में आना मिले या नहीं, इसलिए ना भाई मैं अभी आ गया हूँ. बरदा ला बस. अच्छा कौन रही हो? थांबा ह्याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय पण आठवत नाही बाबा. जीजे अगं माझ्यासंग ट्रेनिंग सेंटरला आहे कर्नल सिंग. होय हा अजिंक्य ये जीजी है ना? हा वाहेगुरु 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 आपका लाख लाख शुक्र है क्योंकि मुझे जीजी से मिलवा दिया. मैं बड़ा नसीबा बोलू जीजी पहली पहला. आज मला तुझ्याबद्दल बोलला होता, तू पंजाब चाहिए वेर? हाँ जी आज ही आया हूँ पंजाब से. जी जी इसी बात पर एक सेल्फी हो जाए. सेल्फी मुझे फोटो. अब मैं बताता हूँ ऐसा करो. ऐसा? हाँ ऐसा. वाहेगुरु जी आपका धन्यवाद. तू सारखं वाहेगुरु का म्हणतो? जी जी जे काही पण आए ते सगळे वाहेगुरु जी मूल्य आहे, इसलिए ना मैं वाहेगुरु जी का शुक्रिया अदा करता हूँ. बघा शिकायचं राहायच्याकडं काहीतरी. जी जी एक मिनट. आप जयश्री ना? सत श्री अकाल. नमस्कार अजिंक्य ये मामी. मामी जी सत श्री अकाल जी. मैं कर्नल सिंह अजिंक्य के साथ ट्रेनिंग में हूँ जी. आपके बारे में बड़ा सुने जी, आप अध्यक्ष हो ना? है फेडरेशन अध्यक्ष. हाँ वही फेडरेशन अध्यक्ष. बहुत बढ़िया जी, बहुत ही बढ़िया जी. इसी बात पे एक सेल्फी हो जाए. हाँ 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 मम्मी काय भी कसं करतेस गप्पे? अख्ख्या पंजाबला कळलं ना मी फेडरेशन अध्यक्ष आहे ती. बाया चहा आटून जाईल माझा तिकडं. पोरानो उभं काय तुम्ही बसा की बसा. मग बोल रे करना. जी करना नी कर्नल सिंग. हा 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 तिथे काय कर्नल सिंग का ते? हा यप्पा ज्यांना नाव सांगितलं असत ना वाटच लागली असती माझी. आता या अजून काय गोळ घालते काय माहित. कर्नल न जर नाव सांगितलं असत तर आता या क्षणाला माझा सगळा डाव फिसकटला असता. पण अजिंक्यने त्यांच्या आयुष्यात कोणीतरी असल्याचं जीजी समोर कबूल केलंय म्हणजे प्रकरण आपल्या हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही. जयश्री आता लय कमी वेळ उरलाय, तुला लवकरात लवकर काहीतर करायला पाहिजे. शीतली तू अजिंक्यांपासून वेगळं व्हायची उलटी गिनती सुरू कर, कारण तुला अजिंक्यांपासून वेगळं व्हावंच लागल.
पूर्ण एपिसोड पहा Z5 वर।